नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर जटाले आपल्या या MPSC टायपिंग इरा प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण आता बऱ्यापैकी स्पीड आणि ॲक्युरेसीच्याच टप्प्यावर आहेत आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की स्पीड आणि ॲक्युरेसी कशी वाढवावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधीच दोन पार्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे स्पीड आणि ॲक्युरेसीवर, आता हा त्याचा तिसरा पार्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पीड आणि ॲक्युरेसी बद्दल मी तुम्हाला एक छान टिप्स देणार आहे याच्यामध्ये. त्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची निश्चितच स्पीड आणि ॲक्युरेसी वाढेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो डेली शेड्यूल आहे त्या डेली शेड्यूलमध्ये एक छोटीशी आणखी गोष्ट वाढवायची आहे. मी याच्या आधी पण ती गोष्ट सांगितली होती, आता त्या गोष्टीला धरून प्लस एक दोन ॲडिशन आहेत, तर त्या पण तुम्ही सोबत करा. काय करायचं आहे की तुम्ही जी प्रॅक्टिस करता ते प्रॅक्टिस करत असताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तर मराठीच्या बाबतीत सांगतो, नंतर इंग्लिशच्या बाबतीत पण सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला एक बेसिक लेसन टाईप करायचा आहे, जसे की 13-14 लेसन असतील त्याच्यापैकी 1.1 वगैरे एखादा बेसिक लेसन टाईप करायचा आहे. जसा की उदाहरणार्थ होम कीचा लेसन आहे, अनुस्वार मात्रा क पहिली वेलांटी ह. तर तुम्ही अशा पद्धतीनं एक बेसिक लेसन टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाराखडी म्हटल्यापेक्षा वर्णमाला जरी टाईप केली तरी चालेल, जसं की कचट तप वर्गातले सर्व वर्ण क ख ग पासून ज्ञपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते टाईप करायचे आहेत. आणि आता इथे तुम्ही स्वरांवर अन्याय करू नका, स्वर पण टाईप करायचे अ आ ई पासून सर्व. तर तुम्ही लोक इकडे तिकडे शोधायची गरज नाही, वर्णमाला हे आपल्या स्क्रीनवर मी तुम्हाला इथेच उपलब्ध करून देतो. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला रोज प्रॅक्टिसच्या साठी मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा रिवाईज करून देतो की सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना एक बेसिक लेसन, त्यानंतर वर्णमाला टाईप करायची आहे. कारण की शेवटी काय शब्दांचा खेळ आहे, शब्द हे वर्णमालेतूनच तयार होतात. तर तुम्ही जर याच्यावर चांगली कमांड घेतली तर तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्हीसुद्धा वाढेल आणि प्लस लेसन पण तुमचे व्यवस्थित होतील पुन्हा एकदा. तर विद्यार्थी मित्रांनो, तसेच आता आपण इंग्लिशसाठी सांगू. तत्पूर्वी माझं परत एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही तुमची प्रॅक्टिस जेव्हा एंड करता त्याच्या आधी पण एक बेसिक लेसन टाईप करू शकता, म्हणजे तुमचे लेसनसुद्धा एकदा परत एकदा चांगले पटकन रिवाईज होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशसाठी काय करायचं आहे, तर इंग्लिशसाठी तुम्हाला असंच ह्याच पद्धतीनं सुरुवातीला एक बेसिक लेसन टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर ABCD पासून तर Z पर्यंत सर्व अक्षरं टाईप करायचे आहे. तसेच एक मास्टर लेसन टाईप करायचा आहे. तो मास्टर लेसन नीट काळजीपूर्वक आहे का, तो कुठला, तर द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प ओव्हर द लेझी डॉग. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या लाईनमध्ये बऱ्यापैकी तुमचे सर्वच्या सर्व इंग्रजी लेटर येऊन जातील. एकदा जा तुम्ही ABCDला कंटाळा करू शकता, परंतु ह्या मास्टर लेसनला करू नका, तो म्हणजे द क्विक ब्राऊनवाली लाईन. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यामुळे काय होईल, तुमची कमांड येईल भरपूर त्या लेटरवर इंग्लिशच्या, आणि शेवटी लेटरमधूनच सेंटेन्स आणि नंतर पॅसेज तयार होतो. ह्यामुळे तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्हीसुद्धा वाढेल. तर आता हे तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवावं की तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना हा गोल्डन रूल पाळायचाच आहे. आणि हे कसं आहे माहिती आहे का, स्पीड आणि ॲक्युरेसी ही काही एका दिवसात येत नसते, हे डे बाय डे इम्प्रूव्ह होत असेल. तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करायचीच आहे, कारण की हे काही आपली थेरॉटिकल पेपर नाही की रात्री वाचला आणि उद्या पेपर लिहिला. तर तुम्हाला स्किल आहे हे डे बाय डे इम्प्रूव्ह होत असते. आता लगेच विचारू नका याच व्हिडिओमध्ये की सर स्पीड कशी वाढवावी, पहिले यूज करा. मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे, याच्या आधीच्या दोन टिप्स पण वापरून बघा, प्लस हे तिसरी पण वापरून बघा. आता ह्या ज्या काही मी टिप्स सांगतो, ह्या तुम्हाला तुमच्या जो काही तुमचा रुटीन आहे रोजचा प्रॅक्टिसचा, त्या रुटीनसोबत थोडासा 20 मिनिट 25 मिनिट किंवा 10 मिनिट ताजा वेळ देऊन त्याच्यासोबत ह्या तुम्हाला करायचं आहे. तर फक्त ह्या टिप्सच यूज करत बसू नका दिवसभर, तर तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये ह्या हा एक तुमचा सोबत असावं, म्हणजे तुमचं होमवर्क टाईप धरून पकडा. समजा मी दिलेलं होमवर्क पकडा, पण तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजे ह्याच्यामुळे तुमची निश्चितच, कारण की मी स्वतः प्रॅक्टिस करताना मी याचा वापर केला, तसेच मी माझ्या सहकाऱ्यांशी मित्रांशी टीमशी चर्चा करतो, ते पण त्यांच्या पण अनुभवातून मला हे समजते की यांनी पण ह्याच गोष्टीचा वापर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपली व्हिडिओ सिरीज सुरूच राहणार आहे. तर भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला जर या व्हिडिओ सिरीजचा नक्की फायदा असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.